हॅलो, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज मस्त सकाळी सकाळीच ब्लॉग चालू केला. आज थोडंसं लवकर उठली होती. नेहमी काही मी लवकर उठत नाही, पण आज उठली होती. तर आज मी ब्लॉग चालू करते, कारण थोडंसं मला दुपारनंतर काम पण आहे, त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं नाश्ता जेवण वगैरे थोडा पटापट आवरून घ्यावं. आणि आत्ता मी बनवते नाश्त्याला वडापाव. पाव आणलेले आहेत बाहेरून. जसं की मी मागच्या वेळेस पण म्हणाली होती, इकडचे पाव काही मला एवढे आवडत नाहीत, पण ठीक आहे, तरी पण घेऊन आले, हात दुखायला लागला. आणि वडे म्हणजे वडापाव हा माझा खूप असा म्हणजे मला एवढा आवडतो वडापाव, एवढा प्रचंड मला वडापाव आवडतो. पण मला इकडे वडापाव नाही खायला मिळत, कारण इकडे वडापावच नाही चांगला मिळत. आणि माझं लग्न झाल्यानंतर पृथ्वी एकदा घेऊन गेले होते इकडचा वडापाव खायला, पण बकवास वडापाव. म्हणजे वडापावच्या नावावरती असं मुंबईचा वडापाव म्हणून असं एकदम बोर्ड वगैरे लावतात, पण नाही चांगला मिळत वडापाव. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस कधी इच्छा होते किंवा ज्यावेळेस कधी असं बनवावं असं वाटतं, त्यावेळेस आम्ही घरीच बनवतो. म्हणजे मी घरी बनवते, कारण वडापाव आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतो आणि मी आता बनवते. सो मी कोणत्या पद्धतीने बनवते किंवा माझी काय पद्धत आहे बनवायची, हे मी तुम्हा सगळ्यांना दाखवते. वडापाव अशी गोष्ट आहे की कुणाला माहीत नसेल असं होणारच नाही, सगळ्यांना माहीत आहे आणि बनवायला पण सोपी आहे. पण किती पण म्हणा, जी बाहेर वडापाव मिळतो किंवा जी बाहेरची टेस्ट असते, ती घरी जी म्हणजे वडे बनवतो त्याला ती टेस्ट येत नाही, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. पण ठीक आहे, न मिळण्यापेक्षा काहीतरी मिळालेलं ठीक. सो मी आता वडापाव बनवते, मी दाखवते कोणत्या पद्धतीने बनवते. सो स्टे ट्यून, चला किचनमध्ये आणि मी पटापट सुरुवात करते. बरं, इकडे माझी पेस्ट तयार आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची. आणि त्याच्यानंतर इकडे बटाटे पण मी उकडवून घेतलेत आणि इकडे कढीपत्ता पण मोडून घेतला आहे, म्हणजे जेणेकरून फोडणी ज्यावेळेस मी टाकेन त्यावेळेस मला बरं पडेल. कढई ठेवले, तेल टापायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकून घेते. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता मी ऑलरेडी मोडून वगैरे ठेवलेला आहे, कारण त्याच्यामुळे मस्त एक कढीपत्त्याचा जो वास असतो स्ट्रॉंग, तो जास्त चांगला येतो, जास्त प्रकृतीने तो जाणवतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी तो मोडून वगैरे ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर मी ही जी पेस्ट आहे ती टाकते. आणि पेस्ट जेवढी जास्त असेल किंवा जेवढी मस्त स्पायसी वगैरे अशी असेल ना, तेवढी वडापाव छान होतो असं मला वाटतं. हे माझं मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि त्याच्यानंतर मी हे छान भाजून घेते, जी आता मी पेस्ट टाकली आहे ती मस्त एकदम त्याच्यामधलं तेल सेपरेट होईपर्यंत भाजून घेते. आणि मग त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वगैरे हळद टाकणार आहे, खूप जास्त नाही टाकणार आहे. थोडंफार आपले बटाटेवडे येल्लोविश कलरचे येण्यासाठी, म्हणजे आतलं बॅटर, त्याच्यासाठी मी थोडीशी हळद टाकून घेते. आणि आता हे जे बॅटर झालं, एक 5 मिनिटांनी हे मी बंद करेन. त्याच्यानंतर बटाट्यांमध्ये टाकेन, मस्त ते वडे थापेन आणि मी फ्राय करून घेईन. हे बघा, इकडे मी जसं सांगितलं त्याप्रमाणे वडे थापले वगैरे, बॅटरमध्ये बेसन पिठामध्ये घोळवले आणि इकडे माझे वडे फ्राय करायला तयार आहेत. एक 5 मिनिटात आता मी हे काढून घेते. सोबत ह्या मी 4-5 मिरच्या घेतल्यात आणि त्या पण फ्राय करते, कारण मिरच्या आमच्या घरी खूप जास्त कोण खात नाही, मी आणि बाबाच खातो, त्याच्यामुळे मी त्या घेतल्यात. इकडे पाव आहे, इकडचे पाव नाही आवडत मला, मी तर पाव खात नाही, पण बाबांना थोडेसे गरम करून दिले की त्यांना ते आवडतात, त्याच्यामुळे थोडेसे मी हे गरम करते तव्यावरती आणि त्यांना देते. हे बघा, इकडे माझे वडे तयार आहे. ग्रीन चटणी केलेली आहे, हिरवी चटणी, लाल चटणी आहे आणि मिरची पण मी तळल्या, त्या पण ठेवल्या. तशी मस्त वडापावची प्लेट तयार आहे. वडापाव म्हणजे पाव अजून ठेवायचे बाकी आहेत, पाव गरम होत आहेत आणि पाव गरम झालेले आहेत, मी इकडे ठेवलेत आणि बाबांना देते. आमचं असं छान असा मस्त नाश्ता झालेला आहे सकाळ सकाळ. सकाळचं माझं सगळं आवरून वगैरे झालं आहे, नाश्ता झाला आहे, दुपारचं मी जेवण वगैरे करून ठेवलं आहे. चपाती करायची, चपाती सृष्टीताई करणार आहेत. आणि आत्ता आम्ही निघालो आहे आधार कार्ड सेंटरला. आम्ही दोघं जण चाललो आहे ॲक्च्युली, आणि दोघंजण चाललो आहे ॲक्च्युली. माझ्या नावात थोडीशी गडबड केली आहे, केतकीच्या इकडे केटकी केलं आहे. हे MP वाल्यांचे सगळे प्रताप, काय पण सांगितलं तरी त्यांचं ते तसं होतंच. सो नाव चेंज करून येतो आणि नंतर भेटते. बघते जर जमलंच तर मी तिकडे पण कॅमेरा ऑन करेन. नाही आहे का? सो बघते मी, स्टेट येऊन बघू पुढे काय काय होतं, तिथेच जातो आहे की अजून कुठे जातो आहे. आणि माझ्या नावाची हिस्ट्री पण मी तुम्हाला थोडीशी सांगेन. माझ्या नावाबद्दल मला एवढं का प्रेम आहे किंवा मी लग्नानंतर माझं नाव चेंज नाही करून का दिलं वगैरे ते सगळं सो मी सांगेन. स्टे ट्यून. आधार कार्डचं काम आम्ही करून आलो आणि ऊन एवढं वाढलं आहे, खूप जास्त ऊन आहे, त्याच्यामुळे
मी ज्यूस प्यायला आलो. ॲक्च्युली जेवणाची वेळ झाली, जेवण मी तसं करून आली आहे. चपाती करायची, तसं मिठाई करणार आहे. तर जाऊन आता जेवूच, पण थोडंसं ज्यूस पिऊन जातो जेणेकरून थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून. आणि एवढी गर्दी होती, पण आम्ही काल अपॉइंटमेंट बुक केली होती त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही, त्याच्यामुळे आमचं पटकन झालं. तरी पण 2 तास गेले. तर येस, आता घरी जाऊ आणि स्टेट येऊन बघू घरी जाऊन काय काय होतं आहे. ज्यूस सेंटरला आत्ता आलेलो आहे, ज्यूस पिऊन मग आता इथून निघू आम्ही. त्यांची फ्रेश सगळे ज्यू फ्रूट्स आहेत आणि इकडे सगळा स्नॅक्स वगैरे आहे. बरं, आम्ही आलो घरी मगाशीच. जेवण वगैरे पण झालं आणि मेन म्हणजे जे ते माझं काम राहिलं होतं ते पण झालं. म्हणजे जे नाव केटकी झालं होतं ते केटकी वगैरे केलं, बाकीचं सगळं ॲड्रेस वगैरे पण माझं हे झालं होतं ते केलं. बरं, मी मगाशी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला असं म्हणाले की माझ्या नावाची हिस्ट्री किंवा माझं नाव मी लग्नानंतर पण चेंज का नाही करून दिलं, तर माझं नाव माझ्या घरच्यांनी खूप असं प्रेमाने ठेवलं होतं आणि स्पेशली माझ्या पप्पांनी ते नाव ठेवलं होतं, त्याच्यामुळे मला ते नाव कधीच चेंज करायचं नव्हतं. आणि मी एकदा ह्यांना म्हणाले पृथ्वींना की मला नाव माझं नाही चेंज करायचं आहे, तर त्यांनी पण नाही चेंज केलं. पण त्यांना असं कुठलं तरी एक नाव आवडायचं, ते त्यांचं असं एक हे होतं की हे नाव वगैरे बायकोला ठेवेन. कोणतं नाव तुम्हाला ठेवायचं होतं? संयोगिता. कोणतं? संयोगिता. संयोगिता, बापरे, हे कसं नाव वाटतं संयोगिता. ॲक्च्युली ते जरा हिस्ट्रीचे जरा एकदम असं खूप जास्त हिस्ट्री त्यांना खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे त्यांचं नाव पृथ्वीराज आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते नाव ठेवायचं होतं संयोगिता. पण मी एकदाच सांगितलं होतं, म्हणजे मी असं म्हणाले होते की माझं नाव चेंज नाही करायचं, मला माझं नाव आवडतं, त्याच्यामुळे त्यांनी नाही चेंज केलं. थोडंफार ज्यावेळेस आमचं लग्न गावी झालं होतं त्यावेळेस पण असं 1-2 जणं म्हणाले होते माझ्या सासरचे वगैरे पण असं की कर चेंज वगैरे, पण माझ्या नवऱ्याने नाही नाव चेंज केलं, तेच ठेवलं कारण मी बोलले होते सो. आणि हे थोडंफार एक असतं ना, लहानपणापासून आपलं ते नाव आहे. आणि तसंच मला पण असं होतं, आणि नॉर्मली ना त्यावेळेत केतकी हे नाव शाळेमध्ये कॉलेजमध्ये सर्रास कुणाचं नसायचं, माझं जसं युनिक नाव असं होतं, त्याच्यामुळे मला खूप जास्त माझं नाव आवडायचं, त्याच्यामुळे मी लग्नानंतर पण माझं नाव चेंज नाही करून घेतलं. आणि बस कोणीच माझं नाव चेंज नाही केलं, पण त्या आधार कार्ड सेंटरवाल्याने एकदम केटकी करून टाकलं. पण मग मी आता ते थोडंसं ॲप्लिकेशन वगैरे देऊन वगैरे सगळं माझं झालं, आता व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट वगैरे पण झालेत आणि बस जेवून खाऊन वगैरे पण झालं आहे. पृथ्वींना जेवायचं आहे अजून, कारण ते 1-2 त्यांची कामं होती त्याच्यामुळे मला सोडून मला घरी सोडलं आणि मग ते परत गेले होते आणि आत्ता आलेत. आता त्यांना जेवतील ते. बस असा मस्त दिवस गेला म्हणजे दुपारपर्यंतच चालू आहे, अजून पुढे आता जाईल दिवस. पण मी हा ब्लॉग इथेच थांबवते कारण खूप जास्त मग वाढेल ब्लॉग म्हणून. आणि तुम्हाला कसा वाटला छोटासा ब्लॉग, किंवा माझ्या वडापावची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर मला कोणी पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.